नमस्कार, मी शिल्पा तुमचं स्वादिष्ट चविष्ट आणि बरच काही मध्ये स्वागत करत आहे। तर माझ्याकडे ही आहे टाकळ्याची पानं। तर या टाकळ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। ही आहे एक रान भाजी, पावसाळ्यात उगवते पण वर्षातून एकदा तरी ही भाजी खावी, आरोग्यासाठी खूप लाभदायक असते। तर हिचे आपण काही फायदे जाणून घेणार आहोत। तर ही जी भाजी आहे ना, गुणाने उष्ण आहे। तर उष्ण असल्यामुळे वात आणि कफदोष कमी होण्यास मदत होते। पित्त, हृदय विकार, दमा, खोकला यावर या भाजीच्या पानांचा रस आपण म्हणजे घेतला की खूप फायदा होतो। लहान मुलांना दात येतात ना, त्यावेळेस खूप ताप येतो, तर त्या तापावरती या पानांचा रस तुम्ही दिलात ना तर तो ताप कमी होतो। अशा प्रकारे या भाजीचे खूप महत्व आहे। तर ही भाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। तर मला ही भाजीची जाडसर पानं मिळालेत, ऍक्च्युली 2 वर्षांनी मला मिळालेत। त्या भाजीवडीकडे अशीच पानं होती, पण ही कोवळी अशी नुसती भाजीचे शेंडे खुडून घेतलेली पानं असतात ना, ती खूप सुंदर लागतात। आणि ती डायरेक्ट कांदा मिरचीच्या फोडणी डायरेक्ट केली, ओलं खोबरं घालून वरून, तर ती खूप छान होते। पण आता ही जरा मला जाड पानं मिळाले, थोडी प्राउड झालेली। तर ही जाड पानं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला एक प्रोसेस करावी लागणार आहे। ही पानं आपल्याला पाण्यातून उकळून घ्यावी लागणार आहे, उकळून त्याचं पाणी पिळून काढून घ्यावं लागणार आहे। आणि नंतर मिरची कांदा याची फोडणी करावी लागणार आहे। त्यानंतर भिजवलेली चणा डाळ याच्यामध्ये यूज करावी लागणार आहे। भिजवलेली चणा डाळ मी का यूज करणार आहे, तर कारण का हिच्यात ना थोडासा काय कडवटपणा येतो, एक तुरट अशा प्रकारची लागते, म्हणून चणा डाळीमुळे जरा तो तुरटपणा कमी होतो। म्हणून आपण याच्यामध्ये चणा डाळ यूज करणार आहोत। आणि हा कांदा आणि ही एवढी मिरची अशा टाईपचा आपण फोडणीला घालणार आहोत। तर बघूया याची पुढची प्रोसेस कशी करायची ती। आता मी या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे, तर या उकळत्या पाण्यातही मी पानं टाकणार आहे। तर ही पानं मी 5 ते 10 मिनिटं याच्यामध्ये उकळवून घेणार आहे। अशा प्रकारे याच्यावरती झाकण लावते। 5 ते 10 मिनिटं आपण ही पानं आता याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे माझी ही भाजी छान शिजलेली आहे। आता यातील सगळं पाणी काढून टाकायचं आपल्याला। थोडं थंड पाणी टाकून ही गार करून घ्यायची आहे, सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि मग या भाजीला फोडणी करायची आहे मस्त। ऍक्च्युली जरी पानं कोवळी असेल ना, तर या पानांना उकळायची पण गरज नाही, डायरेक्ट तुम्ही ती भाजी फोडणीवर टाकू शकता, खूप सुंदर लागते। पण ही जरा जास्त जाड पानं होती म्हणून मला हिला उकळवायला 10 मिनिटं वेळ लागलाय। तुमची जरा पानं कमी जाड असतील तर तुम्ही कमी वेळात उकळा, आणि जर कोवळी असतील तर डायरेक्ट तुम्ही करा कांदा आणि मिरचीच्या फोडणीवरती आणि वरून ओलं खोबरं घाला। मी याच्यामध्ये चणा डाळ घालणार आहे। तर बघूया आपण पुढची प्रोसेस। आता ही भाजी मी पाण्यातून काढून मस्त चिरून घेणार आहे छानपैकी। अशा प्रकारे मोठ्या आचेवर मी हे भांडं ठेवलेलं आहे। आता हे भांडं गरम झालं की याच्यामध्ये मी तेल घालणार आहे। या भाजीला जरा तेल जास्तच लागतं म्हणून तुमचं जास्तच तेल टाकायचं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने तेल घाला, तुम्हाला कसं हवं आहे तसं, पण या भाजीला थोडं तेल जास्त लागतं म्हणून मी थोडं जास्त तेल घालत आहे। हे छान तेल तापलं की याच्यामध्ये आपण मिरची घालून परतणार आहोत। आता या तेलात आपण ही चिरलेली मिरची घालणार आहोत। मिरची घालून छान परतणार आहोत। मिरची थोडीशी परतली की त्यात आपण कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत। आता हा कांदा छान आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे। कांदा छान गुलाबी झाला की मग आपल्याला भाजी घालायची आहे आणि मग त्यानंतर चणा डाळ घालायची आहे आणि मग आपली भाजी तयार। अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, हा कांदा छान परतून झालेला आहे, खूप छान परतून झालेला आहे। माझ्या 2 जुड्या भाजी होती ही टाकळाची, त्याच्यासाठी मी 4 कांदे घेतलेले आहेत, 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घेऊ शकता, तुम्हाला किती तिखट हवं आहे तसं, पण कांदा मात्र भरपूर लागतो। आता याच्यावर मी ही पानं टाकणार आहे।
आपण उकडलेली पानं ही पिळून घेतली आहे ही भाजी छान आणि चिरून घेतली आहे. आता ही पानं टाकून मी छान परतणार आहे. याच्यामध्ये आता आपण चणा डाळ घालणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. मस्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे आणि एक 2 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचं आहे, मग आपली भाजी तयार. तर ही भाजी छान परतून घेतलेली आहे. आता आपल्याला 2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवूया. 2 मिनिटांनी ही आपली भाजी तयार होईल, मग ज्वारीच्या भाकरीसोबत आपण ही खाऊ शकतो. अशा प्रकारे आपली ही तरवट्याची टाकळ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर दिसते आणि या ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खूपच सुंदर लागते. शिजवताना हिचा थोडासा उग्र वास येतो, तुम्हाला वाटेल काय घाण वास येतो या भाजीचा, पण ही नंतर आपण बनवल्यावरती खूपच सुंदर लागते. ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करायची आहे ही. पोळीसोबतही खाऊ शकता तुम्ही, तुम्हाला आवडत असेल तर. पण ही भाजी पोटासाठी खूप छान असते, पोट आपलं स्वस्त ठेवते. कृमीनाशक आहे ही भाजी, पोटातील कृमींचा नाश करते. म्हणून ही भाजी वर्षातून एकदा पावसाळ्यात अवश्य खावी. तर अशा प्रकारे ही सुंदर अशी भाजी तयार आहे. तुम्ही बघा ही भाजी खाऊन कशी वाटते ती, करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कळवा. पुन्हा नवीन अशाच एका सुंदर आणि छान साध्या सोप्या रेसिपीसोबत आपण भेटूया. नमस्कार आणि धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत अगदी मन लावून पाहिल्याबद्दल.